नमस्कार मी निलेश पांडे आज आपल्या सर्वांचं स्वागत आहे उमेश कुलकर्णी आणि बंदिश स्टुडिओ प्रस्तुत एका मैफिलीमध्ये आज आपल्यासोबत एक फार नवीन आणि तरुण तडफदार अशी एक कलाकार आहे जी एका वेगळ्या वाद्यात स्वतःचं करिअर करू बघते तिचा या वाद्याकडचा कल या वाद्याविषयीचं तिचं प्रेम तिचे गुरु तिचा पूर्ण आपण प्रवास आत्तापर्यंतचा हे सगळं जाणून घेणार आहोत आणि आज आपल्यासोबत आहे मृणालिनी देसाई नमस्कार मृणालिनी सो so, आपण फार गप्पा आहेत मला असं वाटतं की कॅज्युअल गप्पा मारू की आणि तुला आम्हाला तुझ्याविषयी जाणून घ्यायला आवडेल आणि तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल की तू या सगळ्या वाद्याकडे कशाप्रकारे बघतेस आणि कशाप्रकारे हा सगळा तुझा प्रवास झाला सो so, तू आज काय म्हणत की ज्योती हिगडींकडे तू शिकतेस तुझं हे वाद्य वादन तर त्यांच्याकडचा अनुभव थोडासा सांगशील मी पूर्वी गायन आणि तबला शिकायचे जसं मी तुला मगाशी सांगितलं पण एक असं वेळ आली की मला माझे जे स्पिरिच्युअल गुरु आहेत तर त्यांनी सांगितलं की तू रुद्रविणा शिक आणि त्यांनी मला ज्योती हेगडेंची ओळख करून दिली आणि जे आता आपण बघतो ना की एकंदरीत क्लासिकल म्युझिक फील्डमध्ये पण तो एक प्रभाव दिसतोय फिल्मी इंडस् फिल्म इंडस्ट्रीचा की कलाकार मोठा झाला की त्याचा अहंकार पण मोठा होतो तर त्या परिस्थितीत मला असं होतं की मला शहरात नाही जाऊन शिकायचं आहे मला जे काही मी शिकणार ते मला ग्रामीण व्यवस्थेत राहून शिकायचं आहे कारण मी त्याच पद्धतीत लहानाची मोठी झाले आणि हे कदाचित हे स्वप्न म्हणजे स्वप्नात पण मी असा कधी विचार केला नसेल की मला तशाच गुरु मिळतील कारण ते माझ्या गुरूंचं वैशिष्ट्य आहे की ते ज्योतिताई ज्या आहेत त्या स्वतः पण ग्रामीण व्यवस्थेत मोठ्या झालेल्या आहेत आणि खूप साधन घर वनाधिकाऱ्यांची ती मुलगी होती तर फार म्हणजे त्या नेहमी म्हणतात की मी सोन्याचा चमचा घेऊनच मोठी झाली आहे <laughs> पण असं असूनसुद्धा त्या आज द लंडनच्या दरबार फेस्टिवलमध्ये त्या परफॉर्मन्स करतात आणि जितक्या उत्साहाने तिथे जा तिथे जातात तितक्याच उत्साहाने त्या परत गावी येऊन गाईचं दूध काढतात त्यांच्या सुपारीच्या बागेत फिरतात आवडीने शेती करतात ड्रॉइंग करतात बरेच बरेच अशा म्हणजे एकंदरीत जीवनशैलीला घेऊन त्या बरेच काही शिकवतात हो तर आणि म्हणजे मी खूप भाग्यशाली आहे की मला मला गुरु पहिल्या महिला आहेत की ज्यांनी रुद्रविणा oh. हे वाद्य स्वीकारलं oh. आणि त्यांनी पुढे करिअर म्हणून पण केलं आणि आज अनेक शिष्य त्यांच्याकडे शिकतात म्हणजे तुझ्यासोबत आय थिंक पंचवीस तीस शिष्य तिथे आहेतच जस तू म्हणालीस वाटतं की तुझा पण प्रवास गावाकडनं आहे तर मला असं तुझ्याविषयी ऐकायला आवडेल की तुझं लहानपण कसं होतं किंवा आज हे फार इंटरेस्टिंग आहे की तू रुद्रविणासारखं एक फार प्रचलित किंवा फार प्रसिद्ध नसणारं वाद्य चूज केलंस म्हणजे आज आपल्याला माहिती आहे की लोकांना गिटार आवडतं कीबोर्ड आवडतं की जे की फार प्रसिद्ध इन्स्ट्रुमेंट आहेत की लोकांना त्याच्यातनं मजा येते पण रुद्रविणा शिकण्यासाठी मुळातच एक ठेराव एक धीरगंभीरता असावी लागते तर ती कशी आली तुझ्यात मी लहानपण सांगायचं झालं सा तर मी जेव्हा तीन वर्षाचे होते ना तेव्हा आम्ही गावाकडे आलो तर माझे आई वडील जे आहेत ते भोपाळमध्ये आम्ही पूर्वी भोपाळमध्ये असायचो तर जेव्हा माझा जन्म झाला तेव्हा त्यांना त्यांनी असा निर्णय घेतला की आपण आपल्या मुलीला शाळेत नाही घालायचं मग शाळेत नाही घालायचं तर शहरात राहून काय करणार ना चार भिंतीत मग आम्ही मी तीन वर्षाचे असतो ना त्यांनी आमच्या वडीलोपार्जित घरात धामापूरमध्ये आमचं वडिलोपार्जित घर आहे तर तिथे आम्ही शिफ्ट झालो आणि तिथे जीवन शिक्षण विद्यापीठ या उपक्रमाची सुरुवात झाली तर म्हणजे कोण शाळा कॉलेजमध्ये न जाता मी मुक्त वातावरणात शिकले मग माझ्यासोबत अजून पण काही मुलं जॉईन झाली आणि आता आम्ही सगळे जीवन शिक्षण विद्यापीठाचे ट्रस्टी आहोत तर तर एक, एकंदरीत अशा माहोलमध्ये माझं लहानपण गेलं आणि जेव्हा मी बारा वर्षाची होते तेव्हा आमच्या घरात असं ठरलं की आता मृणालनी बाहेर जाऊन बघावं की बाहेर कसं अजून काही अल्टरनेटिव्ह स्कूल्स आहेत व्यक्ती आहेत ज्या काम करत आहेत तर मी पहिल्यांदा कलकिरी संगीत विद्यालयमध्ये गेले तर मी म्हणेन की तो माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट होता जिथे मला कळलं की माझं संगीत मला प्रिय आहे तर तिथे मी संगीत शिकण्यासाठी गेले नव्हते कारण आता कलकिरी संगीत विद्या विद्यालय म्हटल्यावर तुम्हाला वाटेल की मी संगीत शिकायला गेले तिथे मी जस्ट एक्सप्लोअर करायला गेले होते कारण ती अगदीच ग्रामीण पाड्यात एक शाळा आहे आदिवासी मुलं तिथे राहतात आणि असं एकंदरीत आणि पूर्ण सगळे इन्स्ट्रुमेंट वायलिन कथक वोकल आणि खूप चांगल्या गुरु तिथे शिकवतात तर तिथे मी सहा महिने गेले आणि नकळतपणे मला आवड निर्माण झाली मग मी तिथे श्री कृष्णा सुतार यांच्याकडे मी वोकल शिकले आणि तबला मी तिथे सुरू झालो तर तिथून माझी संगीताची एक सुरू झाली सुरुवात झाली पण मग हे ओपन स्कूल विषयी तुझं मला तिथला तू अनुभव सांग की म्हणजे ओपन स्कूल म्हणजे तू तिथे शाळेत तर गेली नव्हती म्हणजे शाळा असं काही नाही आहे बरोबर की जशी शाळा असते तसं तर त्या ओपन स्कूलच्या कल्चरमध्ये काय असं फरक वाटतो तुला की म्हणजे आत्ताचं जे स्कुलिंग आहे जे प्रॉपर स्कूलमध्ये जाऊन शिकणं आणि ओपन स्कूलमध्ये मग मला असं वाटतं की त्याचा कुठे हा प्रभाव आहे का किंवा त्याचा हा एक तुला एक तुला फ्रीडम मिळालं का की जेणेकरून तू हे असं वाद्य अ करियर म्हणून त्याचा त्याच्यावर तुझा प्रभाव आहे असं हो नक्कीच मी असं म्हणेन की मी हे वाद्य करिअर म्हणून नाही निवडलं कारण आपण जेव्हा करिअर म्हणतो ना तेव्हा आपण कुठेतरी व्यवसाय पैसा हे आपले गोल असतात तर आ, हे मी एज अ लाईफ म्हणून निवडलंय की मला आता हे माझं काय म्हणतात हे माझं लाईफ पार्टनर आहे आता मला आयुष्यभर ह्याच्यासोबत राहायचं आहे तर पैसा आणि प्रसिद्धी ह्यासाठी म्हणून नाही म्हण कुठेतरी करिअर म्हटलं की ते विषय येतात तर मग ह्याच्यासो ह्याला म्हणजे एक अकॅडमिक जोड व्हावी म्हणून मी आता जर्नलिझम पण शिकते आणि मी फायनल इयर जर्नलिझमला आहे आणि मी ओपन मधूनच करते आणि जर्नलिझममध्ये पण मला आर्ट कल्चर म्युझिक या विषयांना घेऊन जर्नलिझम करायचं जेणेकरून संगीतामध्ये आज जो रिसर्च हा जो अप्रोच जो हरवत चाललाय आणि नुसता परफॉर्मन्स होत चाललाय तर तो, तो कुठेतरी पुन्हा येईल असं माझं दृष्टिकोन आहे मला असं वाटतं की म्हणजे हा जो मुद्दा तू म्हणालीस की कुठ तू करियर म्हणालीस की पैसा आणि प्रसिद्धी याच्याकडे तो सगळा कल जातो तर तू आज शास्त्रीय संगीताकडे किंवा ध्रुपद गायकी कडे आणि वाद्यवादनाकडे दोन्हींकडे मी म्हणेल की कशा प्रकारे बघतेस आज इथून पुढचं याचं सगळ्याचं फ्युचर कसं वाटतं तुला काय वाटतं म्हणजे मी जर माझ्यात सांगायचं गेलं सा म्हणजे मला गृहित धरून मी जर म्हटलं तर आ, संगीत मी एक म्हणजे माझ्या ताई नेहमी मला सांगतात माझ्या गुरु की ती एक जीवनशैली आहे की ते ती अर्थात एक परंपरा आहे तर, तर ती पुढे टिकणारच आहे जरी मी नाही केलं तरी माझ्या जागी दुस कोणीतरी दुसरं येऊन ते पुढे नेन तर ती परंपरा असल्याने मी तिचा तिचा फ्युचरचा विचार करण्यासाठी मी फार लहान आहे पण माझ्यासाठी जर मी तिला बघितलं तर ती एक जीवनशैली आहे आणि त्याच्यात माझा स्वार्थ आहे की मला ते माझ्या आयुष्यात हवं आहे तर जे नेहमी माझ्या ताई मला सांगतात की रुद्रविणा टिकवण्यासाठी थी ठीक थी आहे आम्ही आमच्या ॲज अ आर्टिस्ट म्हणून आमचं ते कामच आहे की त्याला आग कसं प्रमोट करता येईल त्याला कसं प्रिझर्व करता येईल पण हे पण एक लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आहोत म्हणून ते नाही तर मला असं वाटतं की फ्युचर त्याचं ब्राईट आहे आणि आता बरेच लोक परत द्रुपद कडे वळत आहेत आणि ज्योतिता आहेत बहाउद्दीन डागरजी आहेत आणि सुवीर मिश्राजी आहेत तर असे अनेक मोठे मोठे दिग्गज त्यांच्या त्यांच्या परीने प्रयत्न करत आहेत तर नक्कीच खूप छान आहे मला कमाल वाटते म्हणजे तुझे तुझं वय बघता आणि तुझे विचार बघता इतका तू वयाने फक्त वीस आहेस पण विचारांनी मला वाटतं फार पुढे गेलेस आणि मला असं वाटतं त्याच्या ह्याच्यावर गुरुची कृपा आणि गुरुचा फार महत्त्वाचा वाटा आहे तुझ्या तु गुरूंचं जे म्हणजे घराणं म्हणूयात की जसं शास्त्रीय संगीतामध्ये वेगवेगळी घराणी आहेत जयपूर घराणं आग्रा घराणं तसंच ध्रुपद मध्ये पण घराणी असतात तर ध्रुपद मध्ये बानी असतात तर माझ्या ज्या गुरु आहेत तर त्यांचं खूप इंटरेस्टिंग आहे म्युझिकल जर्नी कारण त्यांनी आधी सितार वाजवत होत्या सितार वादक होत्या आणि त्या पंडित डॉक्टर बिंदू माधव पाठकजी यांच्याकडे सितार शिकायच्या तर ते किराणा घराण्याची गाय ह्याचं सितार शिकायच्या आणि नंतर, नंतर, नंतर त्या रुद्रविणामध्ये शिफ्ट झाल्या आणि नंतर त्या उस्ताद असद अली खासाहेब यांच्या शिष्या बनल्या तर खंडारबानी त्यांनी हे केलं आणि त्यानंतर त्या पंडित इंदूधर निरोडी यांच्याकडे ते गायक होते आग्रा घराण्याचे खूप मोठे गायक आहेत अजूनही ते मुंबईला असतात तर त्यांच्याकडे मग त्यांनी शिक्षण घेतलं त्यामुळे आग्रा किराणा आणि खंडारबानी अशा तिन्ही या पद्धतींचं वैशिष्ट्य घेऊन त्या रुद्रविणा वाजवतात तर खंडारबाणीचा जो वैशिष्ट्य आहे ते म्हणजे की वीररस प्रधान आहे ही जी बाणी आहे ती तर त्यामध्ये एक वीररस असतो एक जोश असतो म्हणजे त्यामध्ये असं आहे की खंडार म्हणजे खडग असं तर खडगासारखी तिची चाल आहे आणि आग्र्या घराणं असल्याने आग्र्या घराण्याचं जे बंदिशीला महत्व देणं आहे ते पण ताईंच्या शैलीमध्ये दिसून येतं जे आम्ही आता शिकतोय आणि किराण्याचे ऑफकोर्स जे काही जे स्वरांवर त्यांचे जे काही प्रभुत्व आहे तर अशा तिन्ही शैलीतलं मिश्रण घेऊन त्यांची एक नवीन शैली आहे पण अर्थात उस्ताद यांचा प्रभाव खूप जास्त आहे खंडारबानी मेनली आम्ही घेतो तर या रुद्रविण्याविषयी थोडस एक्सप्लेन करशील हे वाद्य काय आहे या वाद्याची थोडीशी माहिती देतस ह्याला पूर्वी बिन म्हणायचे त्यामुळे जे ह्याला वाजवायचं त्याला बिनकार असं म्हटलं जायचं आणि हे जे तुंबे आहेत ह्याला आम्ही तुंबे म्हणतो आणि हे खरे भोपळे आहेत पंढरपुरी भोपळे आणि ही ही पूर्ण जी विणा आहेत म्हणजे रुद्रविणेचं ना की बनवण्यापासून ते वाजवण्यापर्यंत सगळं वैशिष्ट्य पूर्णच आहे या विणेविषयी तर ही विणा ही कस्टमाइज असते म्हणजे जसे प्रत्येकाच्या मापानुसार ती बनवली जाते म्हणजे ही माझी जी, जी, जी विणा आहे ती तू नाही घेऊ शकत कारण तुझं माप वेगळं आहे Okay. Mm -hmm. आणि आम्ही ट्रेडिशनल स्टाईल मध्ये रुद्रविणा वाजवतो तर ट्रेडिशनल स्टाईल मध्ये ही अंगावर घेऊन जाते तर त्याच्यामुळे काय होत की ह्याचं जे रेझॉनन्स आहे त्याचा आणि आमच्या बॉडीचा एक खूप विशिष्ट संबंध आहे जो आम्ही अनुभवू शकतो त्याचा जो रेझॉनन्स आहे आमचा हा कान या तुंब्याला नेहमी असतो तर ते शेवटपर्यंत रेझॉनन्स टिकतो आणि त्या लेहरी कुठेतरी एक त्याचा सायंटिफिक स्टडी अजून व्हायचा आहे पण त्या आम्ही अनुभवतो की त्या लहरी आमच्या ह्याच्यात ते अनुभवू इनर हो काम करतो असं म्हणत आपण तानपुरा आहे कानाला ना चिटकल्यानंतर त्या ज्या फ्रिक्वेन्सी एक्झॅक्टली त्या नादलहरी जेव्हा घुमतात तर त्या फ्रिक्वेन्सीज आणि तो रिझोनन्स इनर हिलिंगचं काम होतं असं म्हणायला हरकत नाही तर त्यामुळे ट्रेडिशनल वीणा जी आहे ती मापानुसार बनवली जाते आणि त्याचं एक माप असतं म्हणजे ही जी लेंथ आहे ती इलेवन टाईम्स एक मुद्रा अशी असते तर ते काही ट्रेडिशनल माप आहेत जी विणा जे बनवतात त्यांना माहिती असतात आणि हे जे आहे त्याला आम्ही फ्रेट्स म्हणतो तारा असतात तर विणेच्या ज्या तारा आहेत तर सगळ्यात मोठी तार जी आहे ती आम्ही अठरा नंबरची okay. वापरतो कारण रुद्रविणीचं वैशिष्ट्य आहे की त्याचा जो डेप्थ आहे म्हणजे रुद्रविणीचा जो देव खरच आहे तो अजून कोणत्याच वाद्यामध्ये मला वाटतं कदाचित नाही की इतका खूप डीपमध्ये जातो तो खरच आणि म्हणून ह्याला ध्रुपद शैलीमध्ये जास्त महत्व आहे द्रुपद शैलीमध्ये वाजवली जाते आणि ह्या खुंट्या आहेत ज्याने आम्ही कोणत्या स्वरांच्या आ, तर ही पहिली तार जी आहे जी मेन स्ट्रिंग आहे ती आम्ही मध्यमला ठेवतो हो तर मध्यम षडच षडज मसा पसा अशी असते आणि दोन चिकारी असतात आणि ही जी आहे हिला आम्ही ओम तार म्हणतो तर ती मधून मधून ओम असा नाद करते तर मग जेव्हाही आम्हाला जोड मध्ये वगैरे आम्ही तिला मधून मधून छेडत असतो वा सुंदर आणि हे झालं तुझ्या वाद्यविषयी आणि ध्रुपद गायकीच्या अंगाने जेव्हा तुम्ही परफॉर्म करता राग तर म्हणजे बऱ्यापैकी हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आणि ध्रुपदात सेमच आहेत तर एखाद्या रागाचं तुम्ही जेव्हा इम्प्रोव्हायझेशन करता जसं शास्त्रीय संगीतामध्ये ख्याल गायकी आहे बरोबर पडे पहिले बडा ख्याल येतो आलापी येते बडा ख्याल मग त्याचं विलंबित मधनं ती बंदिश पुढे अशी सरकत जाते मग ताना येतात छोट्या ताना ब मोठी ताण मग मध्य लयित न बंदिशीकडे आपण वळतो तसं ध्रुपद मध्ये किंवा वाद्यामध्ये जसं किंवा मध्ये गत असते तसं तुमच्या ध्रुपद ह्याच्यामध्ये काय प्रकारे तुम्ही ते इम्प्रोव्हाइज करता तर आम्ही सुरुवातीला आलाप घेतो आलाप असतो आणि मग आलापलाच थोडस एक रिदमिक आ, रिदमिक थोडंसं पल्स देऊन ज्याला आम्ही जोड म्हणतो आणि मग फास्ट व्हर्जन त्याचा येतो ज्याला आम्ही झाला म्हणतो तर आलाप जोड झाला जे आहेत हे पूर्णपणे तानपुरावर असतात ह्यामध्ये कुठेही अकंपनिंग इन्स्ट्रुमेंट नसतात आणि त्यानंतर बंदिश येते तर ह्याच्यात आम्ही जे वाजवतो कम्पोजिशन त्याला आम्ही बंदिश म्हणतो त्याला आम्ही गत नाही म्हणत गत सितारला असते तर या बंदिश जी आहे ती पखवाज सोबत मग वाजवली जाते आणि पखवाजवर जे ध्रुपदचे जे ताल आहेत चौताल आहे सुलताल आहे असे ताल तेवरा आहे असे ताल घेऊन आम्ही वाजवतो आणि एखादा काय म्हणत की एखादा असं डेमॉन्स्ट्रेशन देतेस का की कशा प्रकारे ते वाद्य वाचतं आणि मग आपण त्याच्यावर काही चर्चा करू की त्या म्हणजे आरोह अवरोह आहे समजा mm -hmm. ते कसं वाचतं काय नाही त्याच्यावर आपण एक दोन मिनटं हा तर आता ह्याच्यात काय की आरोह हो अवरोह हे हो हो आम्ही प्रत्येक रागाचा आरोह हो अवरोह शिकवत नाही okay. म्हणजे त्या प्रत्येक रागानुसार असत की काही राग असतात की जे आरोह अवरोह मधून त्यांचं स्वरूप लक्षातच येत नाही मग त्यावेळेस ताई आम्हाला एक शॉर्ट आलाप करून आणि आमच्या ह्याच्यात आम्ही आलाप पाठ नाही करत आलाप आ, हे हा तर काही शैलींमध्ये आलाप पाठ करून दिले जातात की हे आलाप पाठ करा आणि वाजवा तर आमच्या ह्याच्यात असं असतं की फर्स्ट स्टेजला आलाप इम मॅच्युअर वाटतो म्हणजे आता मी नवीन राग शिकले तर त्याचा आलाप इमॅच्युअर होईल म्हणजे मी अजून शिकते पण तो ज्या पद्धतीने तो हळूहळू मॅच्युअर होतो ते आम्ही स्वतः बघत असतो नोटीस करत असतो तर ती एक पद्धत आम्ही फॉलो करतो तर <coughs> oh. पण मग हे इम्प्रोव्हायझेशन जेव्हा तू करतेस मग आता कारण शास्त्रीय संगीतामध्ये आरोह आरोह असतं त्याला एक चलन असतं म्हणजे समजा तुम्हाला एक लक्षात येतं की त्या रागाचं चलन असं आहे बरोबर सपोज <laughs> भूप आहे बिंपलास आहे तर त्याच्यानुसार तुम्ही इम्प्रोव्हायझेशन त्याचं एक स्ट्रक्चर तुमच्या डोक्यात येतं भलेही ते इम्प्रोव्हायझेशन ठरवून असेल किंवा न ठरवता असेल तुम्ही इमॅजिन करता व्हिज्युअलाइज करता आणि तुम्ही गायला लागतास कारण आपलं हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतच मुळात अनरिटर्न म्युझिक आहे बरोबर ते इम्प्रो तुम्हाला ते गायत गात राहायचं आणि तुम्हाला ते तुम्ही इमॅजिन करत तुम्ही गात राहता तसं तू ध्रुपदमध्ये जसं म्हणालीस की त्याला तुम्ही मग कशाप्रकारे ती ते इम्प्रोव्हायझेशनला कशाप्रकारे बघता किंवा त्या त्याला तुम्ही स्वतः काय म्हणत की ठरवता ते सगळं कसं घडतं ती प्रोसेस कशी आहे तर ते, 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 ते प्रत्येक गुरुनुसार बदलत जातं की प्रत्येक गुरूंची शिकवण्याची शैली वेगळी आहे तर ताईंची शैली अशी आहे की एकतर आहे की संगीत जेवढं श्रवण विद्या पण आहे जेवढं तुम्ही ऐकता तेवढं तुम्ही मॅच्युअर होत जाता मग समजा आता मी द्रवीन राग ताईंनी शिकवलाय तर तो कोणी खूप छान वाजवला म्हणजे कोणत्या कोणी वाजवलेला राग मी जास्त फील करू शकते तर तो जास्तीत जास्त वेळ ऐकणं आणि जेवढं ऐकू शकेन तेवढं म्हणजे पूर्ण पिऊन टाकलं त्याला असं तर ते ऐकणं आणि हळूहळू स्वरांना घेणं म्हणजे ती एक पद्धत आहे शिकवण्याची की मग षड्ज कसा दाखवायचा कोणत्या रागामध्ये कोणत्या रागामध्ये पंचम कसा लावायचा तर आणि त्यामध्ये ताईंचं असं वैशिष्ट्य आहे की ते खूप छान पद्धतीने दे उदाहरणं देऊन समजवतात म्हणजे त्यांची अशी उदाहरणं इतकी इंटरेस्टिंग असतात की आम्ही राग सोडून ती उदाहरणच ऐकत बसतो की ते उदाहरण देतात की जसा विणकर त्याच्याकडे ताना आणि बाना असतो ताना बाना जो म्हणतो ज्याच्याने तो विविंग करतो तर तो जसं एक एक धागा विव करतो त्याला माहीत असतं की कोणता धागा कुठे वापरायचा त्याला किती टेन्शन द्यायचं जेणेकरून तो बसेल तर ह्या हे सगळे त्याच्याकडे धागा हा मिडीयम आहे तुझ्याकडे स्वर हे मिडीयम आहे तर तुला त्यानुसार ते जोडत जायचंय आणि हळूवारपणे जोडत जायचंय त्या शेतीमध्ये जातात तेव्हा पण शेतीमध्ये पण आम्हाला संगीताचीच उदाहरणं देतात तर अशी त्यांची खूप इंटरेस्टिंग मेथड आहे शिकवण्याची तर हा आणि ती रागानुसार मग बदलत जाते प्रत्येक राग जसा आहे मग काही राग असतात की जे खूप सम म्हणजे आता आम्ही गेले जवळजवळ नाही म्हटलं तरी एक वर्षभर आम्ही मधुवंती करतोय फक्त मधुवंती वर्षभर हां मधुवंती आधी भूक करत होतो तर ते जोपर्यंत त्यांना सॅटिस्फॅक्शन नाही मिळत की ठीक आहे ही एका लेवलला ले आली आहे आणि आता ही पुढे हिचं एकटी एकटी ही, एक एक ही स्वतः डेव्हलप करू शकेल आणि पुढचा राग घ्यायला हरकत नाही तोपर्यंत तोच राग आला आम्ही स्टिक असतो हो पण आहे छान तू इंटरेस्टिंग बोललीस म्हणजे मला फार आजकालची जी पॅरेंट्स आहेत किंवा आजकालचं जे संगीत आहेत के के तर त्यांना ना ते एक्झाम ओरिएंटेड शिकण्याची फार सवय आहे की वर्षभरात एवढे राग केले किंवा ते एक्झाम द्यायची आणि तू एक वर्षभर झालं मधुवंती करतेस तर ह्याला काय ना म्हणूयात की लोकांमध्ये अवेअरनेस नाही आहे की एक्झॅक्टली शास्त्रीय संगीत म्हणजे एक राग शिकलात तरी तुम्हाला ते लक्षात यायला लागतं कारण राग बदलतो ते चलन म्हण किंवा त्याचं इम्प्रोव्हायझेशन कारण मला नेहमी वाटतं की गाणं गळ्यातनं न गाय गाय गायची किंवा वाद्य ही हातातनं वाजवायची गोष्ट आणि ती डोक्यात नाही तुमच्या जर विचारातच जर नसेल वाद्य तर तु कि तुम्ही ते किंवा गळ्यातनं नाही काढू शकणार तर तू अशा गुरुंकडनं शिकतीयस तर त्या गुरुंकडनं शिकताना हे मला वाटतं की किती गोष्टी तुमच्यावर ते इन्फ्लुएन्स करतात म्हणजे त्यांचा पूर्ण ते एक्झाम्पल्स तू तो आत्ता तो ज्या प्रकारे तू सांगितलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचा म्हणजे या बाबतीत आम्ही खूप ताईंचे जे शिष्य होतं आम्ही आम्ही खूप स्वतःला भाग्यशाली समजतो की आम्हाला त्यांचा पर्सनल रियाज ऐकायला मिळतो ही हे कोणतेही गुरु नाही त्यांचा पर्सनल आज आपल्या शिष्यांसमोर ते नाही करत पण ताई अगदी त्या म्हणतात की ठीक आहे मी चुका करते त्या पण तुम्ही बघा आणि त्यातून तुम्ही शिका काही गोष्टी आम्हाला कधी कधी असं ना असं युरेका मुवमेंट असतात की काहीतरी आम्ही शोधत असतो की नाही आज काहीतरी ह्याच्यात नवीन बसूया आणि ते चार चार तास त्याच्या मागे सापडत नाही आणि कधीतरी मग मध्यरात्रीपर्यंत तीन वाजेपर्यंत आम्ही ते शोधतो आणि आम्हाला सापडतो तर ते असं एक कोलर्निंग प्रोसेस आहे जी म्हणजे मी असं नाही म्हणणार की ती नव्हती ती थोडे जे काय म्हणतात जे रूढी परंपरेला थोडेसे चिकटून असलेले आहेत तर ते आणि मॉडर्न यांच्या मधला दुवा ताई खूप साधतात की ते गुरु शिष्य अभिजातपणा घेऊन हा नवीन पिढीला पण काय आवडते तेही सोबत आणि जुन्या संगीताला जुन्या विचारांना पण धरून चालू म्हणजे तो एक जो रिस्पेक्ट आहे गुरुशिष्य परंपरेतला तो त्या मागत नाहीत तो आमच्याकडून स्वतः त्यांना मिळतो कारण त्या स्वतः अशा राहतात आणि मग ते हे पण दाखवतात की आपण कोलर्नर आहोत की आपल्याला हे शोधायचं आहे म्हणून खूप इंटरेस्टिंग शिकणं नाही आणि मला असं वाटतं आपलं कल्चरच किती सुंदर म्हणजे जसं म्हणालेस की असं कुठल्याही मला असं वाटतं की कुठल्याही वेगळ्या सेक्टरमध्ये असं नसेल की आम्ही दोघं कोलर्निंग म्हणजे गुरु पण असा म्हणतो जिथे की मी ज्या चुका करतोय जे ज्या चुका करते त्याही तुम्ही शिका किंवा त्याही तुम्ही बघा आणि त्या तुम्ही करू नका तर मला वाटतं एवढं सुंदर नाटक गुरु शिष्याचं मला नाही वाटत की जगाच्या पाठीवर कुठल्याही वेगळ्या ह्याच्यात असेल कारण बाकी सगळीकडे सगळे शिक्षक विद्यार्थी आहेत गुरु शिष्य जी मजा आहे ती संगीत सोडून मला नाही वाटत कुठे असेल रियाज तू जे करतेस म्हणजे आता रियाजाव मी तुझ्या दिवसाच्या शेड्यूलवर तुझं जरा सांग की तू किती वाजता रियाज सुरू करतेस किंवा काय काय रियाजात किती वेळ देतेस तू रियाजाला तर आता म्हणजे जेव्हा मी सिरसीला असते ताईंकडे तेव्हा असं आमचं चोवीस तास तेच असतं म्हणजे जरी प्रत्यक्ष वाद्य घेऊन तर रियाज असतोच एक नाही म्हणलं तरी पाच सहा तास आम्ही करतो कधीतरी जास्त पण होतो कमी पण होतो पण इतर वेळेला पण आमचा एक मनन संगीताविषयी चालू असतं म्हणजे काहीतरी नवीन ताल नवीन राग मग त्या बाबतीत बोलणं असे मोठे मोठे जे आहेत अश्विनीताई भिडे आहेत त्यांच्या प्रभाताई आहेत तर असे काही इंटरव्ह्यूज पटकन दिसतात मग ते एकत्र मिळून बघणं त्यावर चर्चा तर म्हणजे तसं बघायला गेलं तर मग चोवीस तास आम्ही रियाजच करत असतो जे पूर्ण त्या माहोलमध्ये असतो आणि तेच मी जेव्हा घरी असते मध्ये तेव्हा शेड्यूल वेगळं असतं कारण म्हणजे खूप अशा दोन वेगवेगळ्या बाजू आहेत जीवनाच्या माझ्या की जेव्हा धामापूरला असते तेव्हा आमच्याकडे लॉ पण असत तेव्हा शेती पण असते तेव्हा दर दिवशी काहीतरी नवीन येत असत त्यामध्ये थोडासा रियाज कमी होतो पण त्यात पण नवीन गोष्टी काही असतात तर त्याच्या दोन्ही बाजूंनी असतो पण इथे घरी जेव्हा असते तेव्हा एक साधारण एक तीन चार तास कधीतरी कमी पण असा होतो रिया तीन चार तास तू रियाज करतेस म्हणजे कमीत कमी असं म्हणायला ग्रेट असं काहीतरी आपण काही प्रश्न पण आहेत कोणाला काही काही विचारायचे किंवा काही वाद्याविषयी असेल किंवा मृणालिनीविषयी म्हणजे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी ऐकलं पण आहे की तिच्याविषयी की लाईक तुम्हाला काही वाटतंय विचारावं असं मला असं वाटतं की कदाचित किंवा असं काहीतरी नक्की सो जाऊयात परफॉर्मन्सकडे चालेल ठीक हो चालेल चालेल तसंही चालेल किंवा आम्ही काय आम्ही आम्ही गप्पा मारत राहतो अजून काही वेगळं वाटलं तर ते असं काहीतरी आपण घेऊयात येस पण फार इंटरेस्टिंग आहे म्हणजे मला तिचं ती ज्या ना ज्या वयाची आहे आणि तिचे विचार म्हणजे ती काही काही मध्ये मध्ये तिने जे टाकले ना काही हे लाईन्स की म्हणजे या वयाची व्यक्तीची मॅच्युरिटी आणि किती संगीत तुमच्यावर इन्फ्लुएन्स करू शकतं ना की फार इंटरेस्टिंग आहे आणि आज आपण कुठल्या तरी एका वेगळ्याच रेसमध्ये होत आणि ही मला मला वाटतं की आपण सगळे आयुष्य जगतच नाही होत हीच फक्त एकटी जगते आयुष्य असं वाटायला लागलं फारच क्लास आणि तुला काय म्हणजे मला अजूनही असं मी म्हणेल की हे एवढं एवढं सहज नाही म्हणजे मी मला असं वाटतं की तू सितार होतो तुझ्यासमोर किंवा सरोद पण आहे बऱ्यापैकी प्रचलित वाद्य आहे म्हणजे रुद्रविण्यापेक्षा तर नक्कीच प्रचलित आहे तरी तू रुद्रवीणा का चूज केलस म्हणजे त्याच्यासाठी असं काय एखादी गोष्ट तू किंवा कोणाचा तरी परफॉर्मन्स ऐकलंस काय असं का घडलं की ज्या दिवशी तू ठरवलंस की नाही मला रुद्रवीणाच शिकायला जायचं नाही ऍक्च्युअली मी ऑनेस्टली सांगितलं तर मला या वाद्याविषयी काही माहित सुद्धा नव्हतं तर मला जेव्हा आमचे जे स्पिरेशल गुरु आहेत त्यांनी जेव्हा सांगितलं शिकायचंय तर मी निर्णय घेतला ठीक आहे शिकायचंय मग तिथून मग जर्नी सुरू झाली की मग ते शोधणं की काय आहे ना आणि ते सगळं वाचून माहित होतं थोडंफार तिथून मग ते थोडासा अभ्यास करणं सुरू केलं आणि ज्यावेळेस हातात पहिल्यांदा रुद्रविणा आली त्यावेळेस तर जरा चित्र वेगळंच होतं कारण कारण मी म्हणजे अशी लहान आणि ती रुद्रविणा घेऊन फर्स्ट पहिला दिवस होता माझा आणि ते हाताला मार्क्स पडणं आणि ती जड विणा घेऊन बसणं खांदा आणि छाती खूप दुखते जेव्हा आपण सुरुवातीला घेतो तेव्हा तर इनफॅक्ट सचिन नाही माझा बाबा इथे अरे तुझा बाबा आहे अरे अरे कमाल तुमचं कौतुक आहे म्हणजे मला फारच मी आत्ता तिला मी आम्ही मागे आत्ता बॅक स्टेजला इकडे गप्पा मारत बसलो होतो आणि तिला एकतर मला तिला पाहूनच असं वाटलं की ही रुद्रविणा वाजवणार एकतर रुद्रविणा हे वाद्य मी जसं म्हणलं की शास्त्रीय संगीतातली लोक पण आपल्याला कळतात की ती त्याचा एक वय त्याची मॅच्युरिटी ती कळते ती धीर गंभीरता आणि सगळं तिच्या वयात तिने हे सगळं चूज करणं आणि तिने सांगितलं की तुम्ही एक असं एक छान ओपन स्कूलही चालवता आणि असं काहीतरी वेगळं सो so हे फार कमाल आहे आणि मला वाटतं तुमचं फार मोठं काय म्हणत की कॉन्ट्रिब्युशन आहे तुमचं फार कौतुक आहे नाही कारण मला असं वाटतं की तुम्ही तिला हे प्रिव्हिलेज दिल्यामुळे या वाद्यासाठी आणि ती जे म्हणाली की आम्ही हे वाद्य नाही करत प्रिझर्व ते वाद्य आमच्यासाठी आहे लाईक like, की ही मॅच्युरिटी येणं ही समज येणं याच्यासाठी फार मोठं म्हणजे आईवडिलांचं फार एक मला वाटतं की खूप मोठा त्यां तुमचं नशीब आहे किंवा एकमेकांचं असं मी म्हणेल आणि सगळ्याच गोष्टी फार जुळून आल्यात छान फार कौतुक आहे फारच क्लास आणि आता मग तू मी तू या सगळ्या आता तू परफॉर्म कितव्या वर्षी पहिल्यांदा सुरू आणि हां मला अजून एक आत्ता आठवलं की तू म्हणालीस तू सोळाव्या वर्षी सुरू केलं शिकवाय शिकायला बरोबर पंधरा सोळाव्या वर्षी हा नाही ऍक्च्युअली सतरा अठरा बरोबर वाद्य तू म्हणालीस की करून कुठून घेते होत मिरज आणि कलकत्ता मध्ये होत तर माझं जे वाद्य ते मिरज ला आणि ते बनायला एक साधारण एक पाच चार पाच महिने जातात बर तेवढ्या वेळ ते घेतात पण मग एकदा जर समजा आता तू बनवलंस बरोबर आता तू आहे समजा वीस वर्षाची बरोबर आता इथून पुढे किती वर्षापर्यंत ते चालणार आहे म्हणजे कारण पुन्हा तू म्हणालीस की ते कस्टमाइज आहे समजा तू आता तिशीत गेलीस तर मग त्याच पुन्हा मग वेगळं वाद्य बनवून घ्यायचं नाही एक जनरली आपलं जे ग्रोथ असते ती अठरा वर्षापर्यंत असते तर मग त्याच्यानंतर जर वाद्य बनवलं तर ते नाही चेंज करावं लागत okay. पण आणि ते खूप राहतं म्हणजे आता उस्ताद असेल तरी खासाहेबांची वीणा वगैरे पण आहे तर त्या वाद्याला आयुष्य तसं आहे पण अर्थात वर्ष वर्ष जसं जातं तसं त्याची क्वालिटी वाजवून वाजवून डिग्रेड होते तू सांभाळतेस कशी किंवा ह्याची निगराणी कशा प्रकारे कारण मला माहित आहे तानपुराला आणि सगळ्यांना ट्युनिंग करावं लागतं त्याचा सर्व्हिसिंग करावं लागतं okay. आणि जवारी ह्याची करावी लागते जेवढे जास्त आपण वाजवतो तेवढं जवारी काम त्याचं करावं लागतं ते, कराव ते मिरजला जाऊन मिरज जाऊन करतो किंवा मग आता ताईंकडे नवीन स्टुडंट आले तर मग त्यांची विणा डिलिव्हर करायला ते येतात आर्टिजन्स इथे मग ते जवारी करून देतात असं पण माझी इच्छा आहे की मला त्या ज्या बेसिक गोष्टी आहेत जवारी वगैरे शिकायच ते शिकायचं आहे पण ते तेवढं इझी पण नाहीये आहे कारण ते जवारी म्हणजे त्याला कान प्रचंड ते साऊंड त्याचा जो आहे तो रेझोनन्स निघतो कधी बरोबर तो धागा तिथे आला की त्याचे से असं मल्टिप्लाय होतो तसं घुमा घुमर म्हणूयात आपण त्याचा एक असा छान तयार होतो तर ते थोडंसं आहे पण ते मला शिकायचं आहे म्हणजे बेसिक काही ग्रेट आणि खूप जवळ जातं तानपुराच्या वाद्य म्हणजे त्याला भोपळाही आहे त्यात सेम चारच तारा आहेत फक्त तारा शडच्या मध्यम आणि वेगळ्या तानपुरा हे एक म्हणजे आपण असं म्हणू की ते साथीच वाद्य आहे जे साथीला हे एक म्हणजे सोलो आणि ह्याच्यासोबत रिदम मध्ये पखवाजच असतो पखावाज असतो ध्रुपद शैलीमध्ये तबला नाही पन... घेत कारण पखावत जो एक त्याचा जो एक नाद आहे त्याला एक डेप्थ आहे

जे फार ठराविक आता आत्ता आत्ता कुठे थोडे थोडे येत आहेत पण मोस्टली आता, आता जास्त करून रियाजमध्येच आहे आणि मला असं थोडं म्हणजे कॉन्सर्ट्स वगैरे ठीक आहे पण मला जास्त करून रिसर्च लाईनमध्ये जायचं आहे आणि डॉक्युमेंटेशन आहे आणि म्हणून त्याच म्हणून मी जर्नलिझम पण करते तर एक नवीन इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केलं आहे युनिव्हर्सिटी ऑफ लाईफमध्ये एक सप्तस्वर बैठक म्हणून जसं तुम्ही इथे करताय की एक छोटे गाणी मैफिल आणि त्यामध्ये नुसतं परफॉर्मन्स नाही तर त्या आर्टिस्टची एकूण साधना जी झाली आहे ती समजून घेणं त्यांची शैली समजून घेणं तर यावर्षी पहिल्यांदा सप्तस्वर बैठक आम्ही घेतली आणि त्याचं आम्ही म्हणजे जे स्वरूप आहे ते लहानच मुद्दामून ठेवलं आहे की कारण आता मोठे मोठे कॉन्सर्ट्स होत आहेत त्यामध्ये आर्टिस्ट आणि ऑडियन्सचा कुठे तो तो जो धागा आहे तो तुटत चालला आहे म्हणजे आर्टिस्ट येतात परफॉर्मन्स करतात जातात ऑडियन्स ऐकतो जातो पण ते पूर्वी आम्ही जसं ऐकलंय की भीमसेन जोशींच्या मैफिली व्हायचा असं ते ते परत ती बैठक जी सिस्टीम आहे ती परत आणण्यासाठी म्हणून आम्ही हे सप्तस्वर बैठक केलं आहे तर ते यावर्षीपासून एक नवीन इनिशिएटिव्ह आम्ही सुरू केलं आहे तर यावर्षी ज्योतिताईंना आम्ही इन्व्हाइट केलं होतं त्यांचं होतं आणि एक सावनी गोपटे म्हणून शुभधा पराडकर पंडिता पर शुभदा पराडकर यांचे शिष्य आहे तर असं दोन आर्टिस्टना घेऊन आम्ही केलं होतं पण मग तुझं घरगुती मैफिलींबद्दल जसं तू म्हणालेस की मोठ्या मोठ्या कॉन्सर्ट्समध्ये तो जो एक आता तिथे काय म्हणत की ते फक्त कॉन्सर्ट्स आहेत म्हणजे एक काय म्हणत की ती जी रूहदारी आहे ते जे या मनातनं त्या मनात जे जाणं आहे किंवा हे सगळं जे आहे हे कुठेतरी मी होत चाललंय जे पूर्वी जसं होत्या घरगुती मैफिली होत्या म्हणजे अभिषेकी बो असतील भीमसेनजी असतील कुमारजी असतील सगळीच ही जी जी दिग्गज लोक होती तर तर तसं आता होत नाहीये त्याच्याबद्दल तुला काय वाटतं काय केलं पाहिजे आपल्या आपण सर्वांनी मिळून की तुला काय वाटतं की हे सगळं होणं का गरजेचं आहे आणि यातनं काय आपण अचीव्ह करू शकतो याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे तर म, मी असं म्हणेन की मी कॉन्सर्टच्या अगेन्स्ट नाही आहे ते पण व्हावेत कारण त्याचा एक आपली एक आ, मजा आहे बैठकची आपली एक मजा पण बैठकमध्ये काय होतं की त्या ती जी नॉलेज सिस्टीम आहे ती कुठेतरी संवादामध्ये येते hmm. म्हणजे तो आर्टिस्ट आपण जेव्हा परफॉर्मन्स त्याचा बघतो तेव्हा तो तिथपर त्या लेवलपर्यंत काय त्याने साधना केली आहे काय प्रभाव आहे त्यांच्या गायकीवर किंवा वादनावर त्यांचे काय विचार आहेत हे बैठकमध्येच खुलून येतात हे कॉन्सर्ट्समध्ये नाही खुलून येत ना आणि त्यामुळे जो डॉक्युमेंटेशनचा जो भाग आहे की आपल्याकडे एक जे फार पूर्वी काळापासून डॉक्युमेंटेशन होत आलं आहे शास्त्रीय संगीताचं म्हणा किंवा कोणत्याही सब्जेक्टचं म्हणा तर हे पुढे सुरू राहिलं पाहिजे कारण आता जसं जसं पिढी पुढे जाते तसं जसं ते डायल्यूट होत जाणार आहे त्यातल्या काही गोष्टी संपुष्टात येणार आहेत तर ते सगळं टिकवून ठेवण्यासाठी बैठक खूप महत्त्वाची आहेत की ज्यामध्ये तो संवाद घडेल आणि जे प्रश्न आहेत आणि एक अजून एक गोष्ट मला इथे अजून सांगावीशी वाटते की आ, रसिक तयार करायचे आहेत अजून hmm. कारण मी जेव्हा विचार करते की मी जेव्हा पुढील पन्नास वर्षामध्ये मला माझ्यासमोर कोणता ऑडियन्स ऐकायला दिसणार आहे okay. तर कोणीतरी जाणकार हवेत आणि आता नवीन पिढीमध्ये तसेच त्या लेवलचे त्या क्वालिटीचे जाणकार तयार होणं रसिक तयार होणं खूप गरजेचं आहे आणि रसिक तेव्हाच तयार होतो जेव्हा त्याला संगीतामधले ते बारकावी कळतात म्हणजे नुसतं संगीत ऐकणं वेगळं आणि ते समजून ऐकणं वेगळं तर ते समजणं हे बैठकींमध्येच होतं असं मला वाटतं त्यामुळे जास्तीत जास्त बैठक होणं आणि आर्टिस्टने पण म्हणजे हे थोडासा प्रॉब्लेम आहे आमचा म्युझिक फ्लॅटर्निटी मध्ये पण जो एक्सेप्ट करायला हवा आम्ही की जे मोठे आर्टिस्ट आहेत ते बैठकींना तेवढे महत्त्व नाही देत त्यांच्यासमोर एक मोठा कॉन्सर्ट असेल तर ते आधी तिथे जाणार पण ते थोडस तुला काय झालं ठीक आहे मग आलेत का ते ठीक आहे ना ग्रेट पण मला फार ब मला फार आवडलं म्हणजे तुझे जे विचार आहेत आणि मला असं वाटतं की हे तुमची पिढी किंवा तू हे जर कंटिन्यू केलंस तर डेफिनेटली आम्ही इथे जे काही लोक आहोत ती नक्कीच इन्फ्लुअन्स झालो आणि आम्ही जो काही अठ्ठाहास अठ्ठाहास जो मांडला आहे की मैफिली करण्याचा आणि तो नक्कीच आम्ही पण असाच तो पुढे कंटिन्यू करत जाऊ आणि आपण आता तुझ्या ह्याच्याकडे पण जाऊयात वळूयात परफॉर्मन्सकडे आणि नंतर डेफिनेटली पुन्हा काही क्वेश्चन आन्सर्स असेल तर आपण नक्की बोलू त्यावर ग्रेट येस थँक्यू सो मच